मंत्रिमंडळातील माझे सहकारी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, दुसरे माझे राज्य माजी मंत्री महादेवजी चांकर, आपल्या महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे, विधिमंडळातील माझे सहकारी बाळासाहेब आजबे, सुरेशअण्णा धस, भीमरावजी धोंडे, पप्पूजी कागदे, डॉक्टर शिवाजी राऊत, डॉक्टर योगेश क्षीरसागर, सविताताई गोलार, रामकृष्ण बांगर, दीपक घुमरे, सतीश शिंदे, काकासाहेब शिंदे, जियाजी बेग, वाल्मिक तात्या निकाजे, भवन कुमार तांबरे, रमजान तांबोळी, भाऊसाहेब लटपटे, शिवाजी शेंडगे, रुपेश बेंद्रे, अक्षय गायकवाड, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय आठवले, आरपीआय खरा, यामध्ये मनसे, रासप, सगळेच आमचे महायुतीमध्ये सहभागी झालेले सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, जमलेले तमाम मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सध्या वेगवेगळ्या जाहीर सभेच्या निमित्तानं फिरतोय महाराष्ट्रामध्ये, परंतु धनंजयचा काल फोन आला की काही झालं तरी आजच्या सभेला, एका तरी सभेला बीडच्या या, नाही आलं तर कारण नसताना एक वेगळा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचं काम काही विरोधक, काही त्याच्यामधले अफवा पसरवणारे त्या ठिकाणी करत असतात, आणि त्याच्यामुळं मी आज आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो. मला माझी सभा झाल्यावर मी जाणार आहे, नंतर जानकर साहेब पंकजच्या ताई बोलणार आहे, उदयनराजे आले तर ते बोलणार आहे, कारण मला पुढच्या दोन सभा आहेत, 6 वाजता प्रचार बंद होणार आहे. आपण प्रचंड संख्येने, म्हणजे मी थोडंसं संयोजकांना दोष देईन, तुमच्या लक्षात पण येत नाही की आपली सभा महायुतीची असताना मंडप केवढा टाकायला पाहिजे, मंडप कमी टाकला त्याच्यावर माझी लोक उन्हात उभी आहेत, त्याला संयोजकांना मी जबाबदार धरीन. वास्तविक असं करू नका, भर उन्हा आहे, ते 40-42 पर्यंत टेम्परेचर जात आहे. परवा तर दुसऱ्या का तिसऱ्या टप्प्यातलं मतदानाच्या दिवशी एक जण रांगेत असल्यानंच बिचारा मृत्युमुखी पडला, अशा प्रकारच्याही घटना घडतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, अशा प्रकारची सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करेन. मित्रांनो, बीड लोकसभेचं नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं होतं. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा, चालणारा अशा प्रकारचा हा लोकनेता, हे मराठवाड्याचं तसं बघितलं तर दैवतच होतं. प्रथमतः मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. याच मतदारसंघातनं मला आठवतंय, मला राजकारणाच्या थोडंसा आवड आहे, आणि त्याच्यामुळं 1967 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांना देखील लोकसभेमध्ये निवडून पाठवलं. क्रांतिसिंह नाना पाटील सांगली सातारचे, परंतु जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे, अशा प्रकारचा आपला बीड जिल्ह्याचा इतिहास आहे. मित्रांनो, बीड लोकसभेच्यासाठी 13 मेला मतदान होणार आहे. आपल्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतात. बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी न्याय आणि हक्कासाठी पंकजा मुंडे या कायमच भूमिका घेऊन लढत आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करतायत, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी आले, मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं. सर्व जाती धर्म मग उपेक्षित असतील, वंचित असतील, बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी समाजकारण राजकारण केलं. मराठवाड्याचा मागासलेपणा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात तुमच्या माझ्या मराठवाड्याला यावा
यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केलेला आपण पाहिला आणि तोच विचार घेऊन आम्ही आज सगळेजण पुढे जातोय. सर्व जाती धर्माचे बंधुभाव टिकून राहावा यासाठी देखील अगदी छोट्या छोट्या समाजाला घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातनं सरकारच्या माध्यमातनं एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे सहकारी काम करत आहेत. मित्रांनो, हे काम करत असताना मला आपल्याला एक गोष्ट सांगायची. कालच मनसेचे प्रमुख राज ठाकरेंची सभा होती, मी त्या सभेला नव्हतो, माझ्या वेगळ्या सभा होत्या. परंतु त्यांनी सभेमध्ये सांगितलं त्यांची माझी राजकीय भूमिका वेगळी, आम्ही दोघं आपापले पक्ष चालवतो. परंतु त्यांनी कशावरून विषय निघाला मला माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं हे गोष्ट मी मान्य करीन. अजित पवार ज्या दिवसापासून राजकारणात आलाय त्या दिवसापासून त्याने जातीपातीचा नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊनच समाजाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी भूमिका आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक कार्यकर्ते, अनेक अध्यक्ष मला त्या निमित्तानं साथ देत असतात. मित्रांनो, हे सगळं होत असताना ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी अनेकदा सांगत आलोय, महाराष्ट्राला सांगतो, बीडला सांगतो, कड्याला सांगतो की ही काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये. आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे. त्यामुळं भावनिक होऊन पाहिजे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊन मतदान करू नका. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बीडच्या मागासलेपणाचा शिक्का आपल्याला मिटून टाकायचा आहे. मित्रांनो, विकास काय केवळ बोलून होत नाही, त्यासाठी नव्या नव्या योजना हे आपल्याला हाती घ्यावे लागतात, प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी, सुरेशनी आणि धनंजयनी थोडासा आपल्या भाषणामध्ये उजरता केला. दळणवळणाच्या सोयी झाल्या पाहिजेत, माझ्या पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, उद्योगांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला निर्माण करावं लागतं, तर रोजगार निर्मिती देखील त्याच्यातनं चालना मिळते. या सगळ्याच्या करता निधीची आवश्यकता असते. मी बारामतीमध्ये शिरूरमध्ये बोलत असताना लोकांना तेच सांगितलं, बाबांनो मागे 5-10 वर्ष आपल्याला निधी आला नाही, का तर विरोधी पक्षाचा आमदार खासदारांचा निवडून जायचा आणि लोकसभेमध्ये ते मोदींच्या विरोधामध्ये भाषण करायचे, भाषण विरोधामध्ये केल्यानंतर निधी येणार कसा? शेवटी आपल्याला विकासाच्या करता निधी आणायचा म्हटलं तर एकदम पावलं पुढे मागे सरकावं लागतं, तर समोरचे लोक निधी देतात. या गोष्टीचं भान हे देखील काही लोकांना नव्हतं. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर अर्थमंत्री या नात्याने मराठवाड्याला जो गरजेपुरता लागेल, जो जेवढा निधी लागेल तो निधी देण्याच्या करता मी एकनाथराव देवेंद्र कुठे कमी पडणार नाही. त्यामध्ये मगाशी बोलत असताना सांगितलं 1.68 TMC पाणी तुम्हाला उपलब्ध होऊन देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला. बाळासाहेब होते, सुरेश होता, धनंजय होते, आमचे भिबराव होते, आम्ही सगळेजण विकास क्रमाच्या मध्ये शेवटी एकत्रपणे भूमिका त्या ठिकाणी घेत असतो. आता 4 TMC पाण्याचं आपलं देव बाकी आहे. मित्रांनो, कृष्णा भीमा स्थिरीकरण, माझ्या पंचगंगाचं पाणी, माझ्या कोयना कृष्णेचं पाणी हे टनेलच्या माध्यमातून नीरा खोऱ्यामध्ये आणायचं आहे. नीरा खोऱ्यामध्ये जे पाणी येतं ते बोगद्यातनं आम्ही उजनीमध्ये टाकलेलं, उजनीमधनं भीमा खोऱ्याचं पाणी सुना खोऱ्यात बोगद्यातनं टाकलेलं. परंतु आता तिकडच्या बोगद्याचं कामाला काही 1000 कोटी रुपये लागणार आहे. तुम्ही म्हणाल, अजित पवार तुम्ही अर्थमंत्री, मग काय अडचण काय? तुम्ही एक गोष्ट बीडकरांनो लक्षात घ्या, मोठे मोठे प्रकल्प करायचे असले तर एकट्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये हे पूर्ण होत नाही, त्याकरता केंद्राचा निधी लागतो. आज तुमच्या पुढे मी बोलत असताना राज्याचा बजेट जवळपास 6.5 लाख कोटी रुपये, 3.25 लाख कोटी रुपये मला पगाराच्या करता अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनच्या करता द्यावे लागतात. राहिलेल्या 3.25 लाख कोटीमध्ये माझा गरीब समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज
बहुजन समाज ओबीसी समाज या सगळ्यांना निधी देण्याचं काम आणि विकासाला निधी देण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. मोदी साहेब स्वतः इथं सभेला आले होते, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. माझ्या पुण्यामध्ये देखील ते सभेला आले होते. मावळचे उमेदवार तिथं श्रीगप्पा बारडे, त्याच्यामध्ये पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोड, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामतीचा उमेदवार सुरेंद्रराव पवार, या चौघांचा प्रचार त्यांनी एका जाहीर सभेच्या निमित्तानं केला. आमची सगळ्यांची भाषण आधी झाली, कारण आम्हाला सांगितलं होतं मोदी साहेब यांच्या आधी तुम्ही भाषण करा. मोदी साहेब आल्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून एकटे एकनाथराव शिंदे तिथं बोलतील आणि नंतर मोदी साहेब मार्गदर्शन करतील. साहजिक आहे, त्यांचं वेळ महत्वाची आहे, त्यांना जास्तीत जास्त सभा घ्याव्या लागतात. जर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत भाषण करत बसलो तर वेळ जातो. त्याकरता एकनाथराव भाषणाला उठले, खुर्च्या अशा टाकलेल्या होत्या. एकनाथरावांच्या शेजारी माझी खुर्ची होती, एकनाथरावांच्या डाव्या बाजूला मोदी साहेबांची खुर्ची होती. मी माझी खुर्ची सोडली, मोदी साहेबांच्या शेजारी बसलो. मित्रांनो, गावच्या गप्पा मारण्याकरता नव्हतं बसलो. त्याच्यामध्ये मी मोदी साहेबांना सांगितलं, तुम्ही संपूर्ण देशामध्ये प्रचार करताय, आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. आमच्या लोकांचे प्रश्न जे कापसाचा आहे, जो सोयाबीनचा आहे, जो धानाचा आहे, जो दुधाचा आहे, तो आमच्या अखत्यारीमध्ये येतो. त्या संदर्भामध्ये आम्ही एकनाथराव देवेंद्रजी निर्णय घेऊ. मी नंतर त्या विषयावर येतो तुमच्याकडं. पण आता मला तुमच्याकडनं कांद्याची निर्यात बंदी जी केली, ती निर्यात बंदी उठवावी आणि कांदा बाहेर जावा असं माझा बीड जिल्हा सोलापूर. जिल्हा माझा पुणे जिल्हा नाशिक जिल्हा या सगळ्या नगर जिल्हा या सगळ्या भागामध्ये आमचा शेतकरी कांदा उत्पादक आहे आणि त्याला दोन पैसे मिळत असतात. त्याचा प्रपंच त्याच्यावर आहे, त्याची मुलं बाळ त्याच्यावर आहेत, त्याच्या संपूर्ण घर त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग त्याच्यातनं ते नाराज होतात. कारण नसताना ती नाराजी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. त्यावेळी अजित काळजी करू नको, मी गेल्यानंतर त्या संदर्भातली निर्यात बंदी उठवतो. निर्यात बंदी उठवलेली आहे, थोडा उशीर झाला मी मान्य करतो, परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये मी देखील शेतकरी आहे, तुम्ही देखील शेतकरी आहे. शेतकरी तुमच्या मध्ये जात आहे, दुसरी कुठली जात आपली नाही आहे. बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, आम्ही अमक आम्ही तमको आम्ही शहाण्णव कोळी आणि आम्ही काय ब्याण्णव कोळी वाटलो तर काय उगीच काहीतरी गप्पा हाणायच्या. आम्हाला पण बोलता येतं, परंतु आम्ही तारतम्य ठेवून बोलत असतो, कारण ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. ह्याचा देखील भान चुकीच्या पद्धतीनं बोलणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. मित्रांनो, ह्याच्यातनं हा मार्ग आपण काढला. माझा दुधाचा धंदा, माझ्या इथं देखील माझ्या रामकृष्ण बांगर आहेत, सुरेश आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील दुधाचा धंदा चांगला आहे, दोन पैसे माझ्या शेतकऱ्याला मिळत असतात. दुधाचा दर उतरला. एकनाथराव, मी, देवेंद्र आणि राधाकृष्ण आम्ही चौघं बसलो. आपण 5 रुपये अनुदान देऊ. सरकारच्या तिजोरीतनं 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मदत करावे लागले तरी चालतील, पण माग हटायचा नाही. आम्ही 5 रुपये लिटरला डायरेक्ट त्याच्या अकाउंटला डीबीटीला टाकले. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, यदा कदाचित काहींचे पैसे राहिले असतील, कारण ऑनलाईन करत असताना काही त्याच्यामध्ये बारकावे बांगरांना माहिती आहेत की बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येतात. त्या अडचणी आचारसंहिता संपल्यानंतर मी तुम्हाला शब्द देतो की ते ताबडतोब त्याची मीटिंग घेऊन त्या त्रुटी दूर केल्या जातील. आणि तुम्ही गाईचं दूध जे काही आम्हाला सरकारला घातलेलं आहे त्याचा पै आणि पै तुमच्या अकाउंटला टाकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही, हा देखील शब्द त्या निमित्तानं देतो. मित्रांनो, आपल्याकडं माझा सोयाबीन आणि कापूस पिकवणारा भारतभर शेतकरी आहे. बऱ्याचदा त्यांची शेतीवाडी या पावसावर अवलंबून असते. यंदा हवामान खात्याने सांगितलंय वेळेपूर्वीच मान्सून त्या ठिकाणी येईल. प्री मान्सून सुरू झाला, काल माझ्या पुण्यामध्ये पण बरा पाऊस पडला, परंतु वारं सुटतंय, थोडंफार नुकसान पण होतंय. पण पावसाची गरज आहे, गारव्याची गरज आहे,
पाण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं सगळेजण आपण तिकडं डोळे लावून बसलेलो आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट घ्यायचो त्यावेळेस आचारसंहिता लागली नव्हती, आम्हाला सगळं माहिती होतं, म्हणून आम्ही फटाफटाफटा निर्णय घेत होतो. आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी झालेले, त्याचा काही दोष नाही आहे, भाव पडले, म्हणून आम्ही बजेट 4,000 कोटी रुपये बाजूला ठेवले. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही साधारण क्विंटलला नाही देणार, आम्ही हेक्टरवर किंवा एकरावर किंवा अर्ध्या एकरावर जे तुमचं क्षेत्र आहे त्याच्यावर देणार आहोत. ते जे सगळे पेपर्स आमच्याकडे पोहोचले नाही त्यामुळं आचारसंहिता सुरू व्हायच्या आहेत तरी निर्णय घेता आला नाही. पण एक निर्णय घेतला आहे की या दोन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांना त्यांना मदत करण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं 4,000 कोटी रुपये द्यायचे एवढा मात्र निर्णय घेतला आहे. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, त्या पद्धतीनं तुमचे पैसे जे काही ठरेल, जसं दुधाला 5 रुपये ठरलं तसं सोयाबीन आणि कापसाला पण योग्य पद्धतीनं आम्ही देण्याचं ठरवू आणि त्याप्रकारे आम्ही त्याबद्दलचं भूमिका त्या बाबतीतली पुरी करू. मित्रांनो, मला एका गोष्टीची जाण आहे, कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात. मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी पाटोदा शिरूरला सुरेश रावांना उमेदवारी देणार. तुम्ही काळजी करू नका, ते बोलून गेले असले थांबले बस. त्यामध्ये ही महायुती आहे, या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असतील, सुरेशराव असेल, आमचे भीमराव असतील आणि ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणी उत्सुक असतील, म्हणजे मी त्यांना सोडत नाही, ते पण असतील. कारण प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार होऊ नये, आम्ही 7-7 वेळेला आमदार होतो, आम्हाला एकदा तरी होऊ द्या असं काहींच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव, देवेंद्र, मी, आमचे सगळे आता रासपचे नेते, आमचे महादेवराव, सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला MLA दिलं पाहिजे, कुणाला MLC दिले पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका, ह्याला आता बाळासाहेबांचं कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ताकट झाला करता, काहीच ऍडमिट झालं नाही. मी सांगतोय ते सांगतोय, माझं ऐका, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो, त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजच्या ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची ना आम्ही बहिणची फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन, आता पंकजच्या ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल. त्याच्यामुळे आपलं आता तिथं चालतंय, त्याच्यामुळे आपण चालवायचं. मित्रांनो, या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. शेवटी माणूस की महत्वाची, कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, माणूस की महत्वाची. आणि ती गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे, त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना, दादा द्या ना, मी देत नव्हतो या शाळेने द्यायला. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायची असते, मला माहिती आहे. मी पण राजकारणात 35 वर्ष घासली, काय असा तसा मरणार नाही पडलो, त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार. काय मारणार? बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढसळ ढासळला, त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा, दादा PDCC बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा MSC बँकेतनं पैसे द्या, गुळ 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 होतं.
काय खरं नाही. कधी कधी आमच्या अनुभवाला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडते. तर माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस त्या पद्धतीनं. अरे बजरंगा, तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसल ती दिसल. छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार काय उगे जाता हाणायचं. हनुमानाची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठं बजरंगा, तू तर लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय, बरं चाललं होतं. त्याला काय आवडत आठवली कोणाला, आणि ते एकदम उभंच राहिले. बरं माग उभं राहून ट्रायल झाली पडायची, आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येते, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं. ती मी एवढं त्याला सगळं देऊ जो मला सोडू शकतो, तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे माझा विचार करा. आणि हे पट्ट्या स्वतःही खासदारकीला पाडला, अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायतीतून नगरपालिका म्हणून, अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही, अरे खासदार व्हायला निघाला. आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललं, लय तुझं भारी काय, त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुत तारांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून आपला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बाप दादांची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे, त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जे अंतर वाढतं, समाजाची तेढ निर्माण होती, ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो. मित्रांनो, मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं, मतदारांना सांगायचं, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सरकारमध्ये, यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं. किती? 1000 कोटी. मी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा. शेवटी सगळे आपण भारतीय आहोत, त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळतं, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो. महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता भारती आहे. माझा मातक समाज म्हणायचा, दादा आम्हाला अन्याय होतो, भारतीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्ध नव्हतो, तिथेही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरती केलं. भारती बाकी नवबौद्धांना, मातंगांना आरती. शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत. या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळं आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला. धनंजय तुला आठवत असेल, माझ्या चेंबरला मीटिंग झाली, हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते. आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता, उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही. यावेळेस त्या सगळ्या कामाला निधी दिला. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे. बाळासाहेब तुझ्याकडे पण निधी आला, धनंजय तुझ्याकडे पण निधी आला, असा भेदभाव केला नाही. शेवटी सगळी आपली माणसं आहेत, त्याचा विचार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. हे काही काही सांगतात, अरे आता ही सरकार आलं की ह्यांना गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतो. काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलता, काही पण सांगता, खोटा नाटा प्रचार करता. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्या संभ्रमावस्था निर्माण करायला सांगतात. ही आता हे सरकार परत आलं
तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही असं सांगायला मागं पुढं बघत नाही. अरे शाण्यांनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केला, दरवर्षी संविधान दिन सुरू केला. या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना पाठवलं. तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे असं दाखवता तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, त्याला बिनविरोध निवडून दिला. महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा. यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदूरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय, ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं. मित्रांनो, राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो. आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली, त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे. त्याच्यातनं केंद्रामध्ये पंकजाताई मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी आणण्याचं काम ते करतील. त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील, आरोबी ब्रिजची कामं असतील, त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर शिरसागरांशी बोलत होतो. सोलापूर धुळे नॅशनल हायवे 52 बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उड्डाणपूल ब्रिज आणि बायपास रोडवर सर्व्हिस रोड, डॉक्टर योगेश क्षीरसागर सांगत होते दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं. त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरोत्थान टप्पा 3 17 रस्ते ते आपल्याला करायचे. आपलं मराठवाड्यातलं बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा, शहराचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण, त्यामुळे ह्याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका, ते आमच्याच एकनाथराव शिंदेंच्याकडे ते काम आहे. आपल्या निवडणूक संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर मी धनंजय त्याच्यामध्ये पंकजाताई आम्ही सगळेजण जाऊन एकनाथरावांना सांगितलं तर एकनाथराव नाही म्हणणार नाही, हेही काम तुमच्या मार्गी लावू. आपल्याला शेवटी कामं करायची, आपण कामाची माणसं, आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहे, आपण लोकांना दिलेले शब्द पाळणारी माणसं आहोत. मित्रांनो, आज 18 पगड जाती 12 बलुतेदार माझ्या मागासवर्गीय अल्पसंख्याक आदिवासी माझा मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची सर्वांची भूमिका आहे. आज प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतोय. 12 बलुतेदारांच्या करता केंद्राने विश्वकर्मा योजना आणलेली आहे, आम्ही त्याचा अधिक विस्तार करणार आहोत. विविध समाज घटकांच्या साठी आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी महामंडळ काढली मराठा समाजाच्या करता, सारथी आणि बाकीच्यांच्या करता, इतर मागासवर्गीयांच्या करता महाज्योती, अशा वेगवेगळ्या पद्धतीने अल्पसंख्याक करता मौलाना जात महामंडळ आणि मातंग समाजाच्या करता आरटी, नवबद्धांच्या करता भारती, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्याही गोष्टीचा विचार आपण सर्वांनी या निमित्ताने केला पाहिजे. मागाशी मला वाटतं सुरेशने सांगितलं धसनी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी ज्याला आपण SEBC म्हणतो त्यांना आरक्षण लागू केलेलं आहे. 29 डिसेंबर 2023 जाहिरातीमध्ये 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये मराठा समाजातील उमेदवारांना आता मागासवर्गीयांच्या करता लागू असलेल्या वयोमर्यादेतील सवलतींचा लाभ घेऊन वयोमर्यादा ओलांडीत असतानाही नव्याने अर्ज करता येणार आहे. शेवटी हे मराठा समाजाच्या करता देखील आम्ही करतोय. मी मगाशीच सांगितलं आम्ही सर्वांच्या करता काम करतोय. आमची महायुती सरकारची भूमिका ही पारदर्शक पद्धतीची सरकारची आहे. आम्ही समन्वयाने सर्वांना बरोबर घेऊन काम करतोय, त्यामुळं कोणी संभ्रम पसरत असेल
अशा अपप्रचाराला माझ्या बीड जिल्ह्याने माझ्या अष्टी पाटोदा शिरूरने अजिबात बळी पडू नका. लोकसभेत या आपल्या महायुतीच्या विचारांचा खासदार आपण पाटोड केंद्रात आपण ठामपणे भूमिका मांडू शकतो. उद्या तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना केंद्रात त्यांचं सरकार सत्तेवर येणार आहे, त्यामुळं आपण देखील महायुतीचा खासदार हा निवडून दिला पाहिजे, तरच आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकणार आहे. 5 वर्षाच्या करता पंकजा दहींचा मंत्री म्हणून काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ग्रामविकास मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री असेल, या पद्धतीचं काम त्यांनी बघितलेलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत. त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आणि बीडकरांनो तुम्हाला ही संधी आलेली आहे, या निमित्तानं पंकजाताई मुंडेंचं एक नंबरलाच नाव आहे. म्हणजे नशिबानी त्या मशीनमध्ये नंबर पण एकच आलेला आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्याबद्दलची काळजी करू नका. आता आपल्याला नंबर एकनी त्यांना त्या ठिकाणी विजय करायचं, ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये ते पवित्र मत तुम्ही त्या दिवशी कमळाच्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी विक्रमी मताधिक्याने विजय करा. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, मगाशी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडेंनी मुद्दा उपस्थित केला होता. मित्रांनो, मी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बँका चालवणारा एक कार्यकर्ता आहे. माझ्यावर आरोप झाले, मला क्लीन चीट मिळाली, पण माझी बदनामी झाली, मला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अशा प्रकारचे आरोप होतात, अनेकांच्यावर झाले, परंतु आम्ही सरळ मार्गी असताना देखील आम्हाला तिथं बदनाम करण्यात आलं. मित्रांनो, आज धनंजयांनी आवाहन केलेलं आहे, मलाही माहिती आहे, माझ्या शेतकऱ्यांना जास्तीच्या व्याजाने पैसे सावकाराकडनं घेऊन त्यांना शेतीवाडीचा व्यवसाय करता येत नाही, म्हणून आम्ही 0% व्याजाने कर्ज पुरवठा 3 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्याच्या काही बँकाच अडचणीत आहे, जशी तुमची बीड जिल्हा बँक अडचणीत आहे, जशी मागे वर्धा जिल्हा बँक, नागपूर जिल्हा बँक, बुलढाणा जिल्हा बँक ह्या त्या ठिकाणी अडचणीत आहे, सोलापूर जिल्हा बँक पण अडचणीत आहे, काही बँका आम्ही अडचणीत बाहेर काढल्या. बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा बँक अडचणीत बाहेर काढली. मी मला माहितीच होतो की आमचा धनंजय भाऊ धनुभाऊ काहीतरी मुद्दा काढणार, त्याच्यामुळे मी आधीच आचारसंहिता लागायच्या आधीच सगळी माहिती घेतली होती. मी बीडकरांनो एवढंच सांगतो की मागं जे काही झालं बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं झालं गेलं ते गंगेला मिळालं, आता चांगली लोक तिथं निवडून द्या. सध्या तर प्रशासकच आहे, जोपर्यंत टाळ्यावर येत नाही तोपर्यंत प्रशासक काढतच नाही, आणि त्या प्रशासकाकडनं प्रस्ताव आचारसंहिता संपल्यावर घेतो. त्याच्यामध्ये बीड जिल्हा बँकेला जसं राज्य सरकारने हमी दिली आणि तिथल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज सुरू केलं, त्या पद्धतीनं माझ्या मराठवाड्याच्या 72 शेतकऱ्यांच्या करता जे 0% व्याजाने कर्ज पुरवठा पीक कर्जाला दिला गेला पाहिजे तो वेळेत परतफेड करायची. वेळेत परतफेड वर्षात नाही केली तर 12%, वेळेत केली तर 0%, नाहीतर मग माकडवाला नंदीवाल्याकडे जायचं 10 रुपये शाकडा. हा, तर तसं काही चालणार नाही, आर्थिक शिस्त लावलीच पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही धनंजय आचारसंहिता संपल्या तुम्हाला भेट सहकार खातं आपल्याच दिलीप वसे पाटलाकडे, सगळे अधिकारी बोलू, अर्थ मंत्रालय माझ्याकडेच आहे, एमएससी बँकेचे पण लोक बोलू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. मी एवढाच शब्द त्याच्यामध्ये देतो, बीडकरांनो या बाबतीमध्ये तुमचं पीक कर्ज सुरू करण्याच्या करता हे राज्य सरकार आम्ही लोक सकारात्मकच निर्णय घेऊ आणि खरीपाला तुम्हाला त्या पद्धतीनं मदत करून दाखवू, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीनफील्ड ट्रान्समिशन प्रकल्प इंडिया ग्रीड ट्रस्ट इंडिग्रीड ने बीड कलम ट्रान्समिशन लिमिटेड KTL हा पहिला ग्रीनफील्ड प्रकल्प कार्यान्वित केले असल्याची घोषणा April 2024 केलेली आहे. आपले अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वे लाईन महाराष्ट्रातील 261.25 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्प जो भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे करतोय, प्रत्येक पक्ष 50% खर्च सामायिक करतोय. त्याच्यामध्ये आता 66 किलोमीटरचा रेल्वे मार्ग कार्यान्वित झालेला आहे, 78% काम पूर्ण झालेलं आहे.
प्रकल्पाची भूसंपादन 99% झालेलं आहे. पंकजाताई, एकदा तुम्ही खासदार झाल्यानंतर हे काम मात्र आपल्याला 100% पूर्ण करून एकदा लोकांचं समाधान करून टाकायचंय. सुरत चेन्नई राष्ट्रीय द्रुतगती मार्ग माझ्या बीड जिल्ह्यातनं जातो. आष्टी तालुक्यातून 14 गावातनं बाळासाहेब तो मार्ग जातो. हा एक्सप्रेस वे गुजरातमधील सुरत ते खाली तामिळनाडूमधील चेन्नईला जोडणार आहे. सुरत टू चेन्नई वाया आपला बीड नागपूर गोवा द्रुतगती मार्ग हा देखील ज्याला शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो तो पण आपल्या बीड जिल्ह्यातनं जाणार आहे. एवढे महत्वाची रेल्वे लाईन, एवढे महत्वाचे आपले असणारे रस्ते, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे हे जात असताना आपल्या उद्याच्या तरुण पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता या सगळ्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं मागे राहता कामा नये. आणि आपल्याला अजून एक काम करायचं आहे, केंद्रामध्ये गेल्यानंतर खासदारांनी आपल्या इथं एक विमानतळ करायचं आहे, धावपट्टी, की कुठलंही विमान इथं उतरेल. आज आम्हाला उतरायचं म्हटलं तर परभणीला धावपट्टी नाही, आमच्या बीडला धावपट्टी नाही, नांदेडला जावं लागतं, माझ्या हिंगोलीला नाही आहे, माझ्या हे संभाजीनगरला आहे, जालन्याला नाही आहे, त्याच्यावर बीडला पण करण्याची गरज आहे. त्याचा योग्य मोबदला देण्याचं काम आपण करू. राज्य सरकार देखील त्यामध्ये मनापासून लक्ष घालत जाईल. उद्याच्याला विमानं उतरायला लागली, भले उद्योगपतींची असू द्या, लहान विमानं असू द्या, तर उद्योगपती इथं गुंतवणूक करतील, त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल, त्याच्यातनं कारखानदार येईल. माझ्या बीडचा बराचसा वर्ग कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं ऊस तोडणीच्या निमित्तानं बाहेर जातो, तो त्या ठिकाणी बाहेर जायचं काम बंद करेल, कारण त्यांनी पण कुठंतरी स्वतःच्या घरी राहिलं पाहिजे, प्रपंच पाहिला पाहिजे. त्याही बाबतीमध्ये एक महामंडळ आपण धनंजय असताना काढलंय, त्याच्यातून पण चांगल्या प्रकारची मदत आपण करतोय. सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. मी जाता जाता एवढंच सांगतो, तुम्ही कुणाचाही दुसऱ्याचा विचार करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे, त्याच्यामध्ये मी कुठलं तुम्हाला अंतर पडून देणार नाही. मात्र बीड जिल्ह्यानी वाटेल ते झालं तरी आपली पंकजाताई मुंडे त्यांच्या कमळाच्या समोरील बटन दाबून विक्रमी मताधिक्याने त्याला लोकसभेमध्ये पाठवा, आणि मग केंद्राचा आणि राज्याच्या निधीच्या माध्यमातून आपण आपल्या बीड जिल्ह्याचा शेतीचा, पिण्याचा, पाण्याचा आणि इतर वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, आम्ही या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला मदत करायला केव्हाही तयार आहे. हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.